जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो, भगिनी आणि मातांनो, ठाणेमध्ये आज मी प्रचारासाठी आलेलो नाही, मी फक्त तुमचे आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे। याचं कारण ठाणे म्हणजे शिवसेना, शिवसेना म्हणजे ठाणे, आणि इथे मला प्रचाराला येण्याची आवश्यकताच नाही। महापालिका निवडणुका आहेत, सभा चालू आहेत, आणि सहज आत्ता व्यासपीठावरती बसलो असताना मला गेल्या वेळेच्या महापालिकेच्या निवडणुका आठवल्या, 2012 निवडणुका जाहीर झाल्या आणि शिवसेना प्रमुखांनी मला हाक मारली, उद्धव जरे इकडे, किती सभा माझ्या लावतोयस, म्हटलं काय करू सांगा। मला वाटलं बाकी काही मला माहिती नाही, पण माझ्या ठाण्यात मी जाणारच, माझी एक सभा ठाण्यामध्ये पाहिजेच, आणि आपण सर्वजण साक्षीदार आहात। आपल्या दर्शनासाठी शिवसेना प्रमुख येथे आले होते, ठाणेकरांचं दर्शन घेतलं आणि तोबा गर्दी उसळली होती, ही तर आहेच, पण कित्येक म्हणजे जाताना सुद्धा तुडुंब जणू काय समुद्र होता, अशा गर्दीतून आम्ही वाट काढत निघालो होतो। आहे निवडणुका म्हटल्यानंतर प्रत्येक वेळेला असं होतंच, आणि आता तर काय 2-3 दिवस राहिले, 2-3 रात्री राहिलेले आहेत। मधल्या 5 वर्षामध्ये शिवसेना आणि ठाणेकर, पण निवडणुका आल्यानंतर रात्र थोडी आणि सोंग फार, सगळी सोंग दुनियाभरची येतात आणि स्वतःच्या पक्षाचे गोडवे गातात। एक गोष्ट आता एकनाथ आपण बोलताना माझ्या लक्षात आली की आपण सगळ्यांना सांगतो की 21 तारखेला धनुष्य बाणासमोरचं बटन दाबा, ते तर पाहायचंच, पण नुसतं बटन दाबून सोडून नाही द्यायचं, तो दिवा तिथे लागतोय की नाही तेही तपासा, कारण काय सांगतायत नाही यांचं काय करतील। आपण काय करतो, बटन दाबतो आणि पोव आवाज आला की सोडून देतो, तसं नाही, बटन दाबल्यानंतर बघा धनुष्य बाणाच्या इथलाच दिवा लागतोय की नाही, कारण सगळे थापाडी लोक आहेत, काय करतील आणि काय नाही सांगता येत नाही। विषय म्हटले तर खूप आहेत, रोज सभा होत आहेत, काल नाशिकला होतो, नाशिकला पण अशीच तोबा गर्दी, अनंत कानेरे मैदान तुडुंब भरलं होतं, पुण्याचं मैदान ते भरलेलं, पिंपरी चिंचवड तेही भरलेलं, आणि खरंच सांगतो तुम्हाला, आता ठाण्यामध्ये आल्यानंतर सुद्धा या निवडणुकीत तमाम माता भगिनी किंबहुना जे बांधव दिसत आहेत त्यांचे चेहरे काही वेगळेच बोलत आहेत। मला वाटतं 25 वर्षात पहिल्यांदा एवढेही चेहरे बोलत असतील माझ्याशी, जो तो बघतो माझ्याकडे आणि सांगतोय छान केलं, छान केलं, युती तोडली, बस आता आम्ही तुमच्या सोबत आहोत। रामदेव बाबांना धन्यवाद दिले पाहिजेत, त्यांनी सरळ उघडपणाने आणि मोठ्या मनाने आपल्याला आशीर्वाद दिलेले आहेत। अनेक संघटना सोबत येत आहेत, काल स्वाभिमानी संघटनेने आपल्याला पाठिंबा जाहीर केला आहे, आज मराठा समाजाची एक संघटना आहे तिने पाठिंबा जाहीर केलेला आहे, आणि सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की आता हे नकोत आम्हाला, अजिबात नको। गावागावात जिथे जिथे जातोय तिथे व्यापारी भेटत आहेत, आणि व्यापाऱ्यांनी तर घोषणाच दिलेली आहे ती, तुम्हाला कल्पना आहे काय बोलले ते, एकी भूल मी विसरलो, तुम्ही पण विसरलात नाही काय ते, एकी भूल लक्षात आहे। आता हे सगळे व्यापारी सांगतात, कारण 2014 साली आपणही होतो ना, मी ठाण्यामध्ये सभा घेतली होती तेव्हा आपण सुद्धा मोदी मोदी करत होतो, तेव्हा मोदी नामाचा आपण गजर करत होतो, पण निवडून दिल्यानंतर ज्या वेळेला थापांची गाजरं दिसायला लागली तेव्हा म्हटलं हे नको बाबा, आता हे बस झालं। आणि मध्ये या निवडणुका जाहीर झाल्यानंतर कुठेतरी बोर्ड लागले होते, युती नको विकास हवा, बरोबर ना, आपले शिवसैनिक सांगत होते की आम्हाला सुद्धा मोदी नको बाळासाहेब पाहिजेत, आम्हाला सुद्धा मोदी नको दिघेसाहेब पाहिजेत, नको तुमची आवश्यकता नाही आम्हाला,
ज्या एका विश्वासाने आणि अपेक्षेने आम्ही तुम्हाला डोक्यावर घेतलं होतं आणि 5 वर्षापूर्वी ज्या वेळेला बाळासाहेब इथे आले होते तेव्हा सडकून काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरती टीका केली होती, काही सोडलं नव्हतं त्यांना। पण तेव्हा हे सगळे भाजपवाले आपण जणू काय त्या गावचेच नाही, बाळासाहेब करतात बस झालं, त्यांचा महापौर झाल्यावर आपला आपोआप उपमहापौर मिळणार आहे आपल्याला, कशाला प्रचार करा। मला नाही वाटत यापूर्वी कधीही ठाण्यामध्ये भाजपने प्रचार केला असेल, कारण शिवसेनेचा महापौर झाला की आपला उपमहापौर आलाच, मग काय असंच आयतं मिळतं आहे, आणखीन कशाला पाहिजे काय। कामं तर करायचीच नाही आहेत, कामं तर शिवसेनाच करणार आहे। 5 वर्ष मरमर मेहनत ही शिवसेना करणार आहे। प्रचारामध्ये हा तमाम सैनिक घरदार बाजूला ठेवून युती म्हणून आपलाही प्रचार करणार आहे आणि मग जिंकल्यानंतर सेनेचा महापौर आपला उपमहापौर पाहिजे कशाला। बिना मेहनतीचं सगळं मिळतं आहे तर मग काम करायचं कशाला। आणि म्हणून त्यांना एकनाथजी जे तुम्ही बोललात ना गुंडपुंड गोळा करावं लागतं, ते एवढ्यासाठी कारण त्यांच्याकडे असा एक देखील स्वतःचा हक्काचा मर्दाचा मर्द सैनिक नाही आहे। हा सैनिक बघा ना कसा इकडे उसळलेला आहे। देवेंद्रजी इकडे येऊन जे काय बोलून गेले म्हणजे जे काय जिकडे बोट दाखवत तिकडे हे मीच केलं, हे मीच केलं, हे मीच केलं। आता खरं शिवसेना प्रमुख असते तर काय बोलले असते याच्या पुढचं तुम्हाला कल्पना आली असेल, पण आता काय तुम्ही तरी हल्ली बरं आहे, मला थोडंसं बोलायला लागले की उद्धव ठाकरे हल्ली आक्रमक व्हायला लागलेत, म्हणजे थोड्या दिवसांनी मला आणखीन आक्रमकपणाने बोललो मी तर तुम्ही ते सुद्धा समजून घ्या। पण आता तरी माझ्यावरती संयमी शांत असा शिक्का मारला आहे, म्हणून मी केवळ शिवसेना प्रमुख काय बोलू शकले असते याची एक आठवण करून दिली। प्रत्येकाने आपापल्या मनाने ठरवावं काय बोलले असते ते, हे मी केलं, हे मी केलं, हे मी केलं, आणि सगळंच तुम्ही जर का केलं मग असं म्हणा ना ठाण्याला सुद्धा तुम्हीच जन्म दिला। हे सगळे ठाणे जे काय जन्माला आलेले आहे हे आता गेल्या 2 वर्षात फडणवीस साहेबांचीच ही कृपा आहे। तुम्हीच ह्या शहराचं नाव ठाणे दिलेलं आहे, नाहीतर या शहराला नाव कुठे होतं। हे तलाव बिलाव सुद्धा हे सगळे फडणवीसांनी खोदलेलं आहे, हे तलाव हे आपलं काहीच काम नाही इकडे। आणि तिकडे वरती मोदी सुद्धा तसेच वागतायत की जणू काय हा हिंदुस्थान हा कालपर्वाकडे जन्माला आला, तोपर्यंत ह्या भूखंडावरती कोणी राहतच नव्हतं, सगळे आत्ता आले आणि देशाचे राष्ट्रपिता हे नरेंद्र मोदी आहेत, अशा पद्धतीने त्यांची वागणूक चाललेली आहे। काय वागतायत, काय करतायत, म्हणजे खरंच हे सगळं बघितल्यानंतर परिवर्तन तर होणारच, हा जो एक काय त्यांचा तो ती जी एक टॅगलाईन आहे, कसलं परिवर्तन। ठाणेकरांना विचारा काय ठाण्यामध्ये परिवर्तन झालेलं नाही। मला आठवत आहे 67 साली पहिली महापालिका निवडणूक केव्हा आपण जिंकलो होतो, वसंतराव मराठे तेव्हा पहिले नगराध्यक्ष जनतेतून निवडून आलेले होते। आणि मला आजही आठवते मी लहान होतो त्यावेळेला जे काही ठाणं होतं त्या ठाण्यामध्ये आपल्या मिरवणुका ज्या असायच्या त्या बऱ्याचदा बैलगाडीतून सुद्धा मिरवणुका निघालेल्या आहेत, असं ते पूर्वीचं ठाणं होतं। आणि मग ठाणे आणि शिवसेना ही जी काय नाळ जोडली गेली, नातं जोडलं गेलं, मग गडकरी रंगायतून उभं राहिलं, दादूजी कोंडदेव स्टेडियम उभा राहिला, कित्येक कामं झाली, दुसरे आपलं थिएटर उभं राहिलं काशीनाथ घाणेकर, आणि जी काय कामं झाले ती इकडे नुसती लिस्ट वाचली तरी मला वाटतं दुसरं भाषण करण्याची काही गरज नाही आहे। हा सुद्धा इकडे जो काही जनसमुदाय जमलेला आहे हा उगाच किंवा भाडेने आणलेली माणसं नाही आहेत। जर आम्ही काही केलंच नसतं तर मुख्यमंत्र्यांच्या ज्या काही नुक्कड सभा होत आहेत म्हणजे ह्या एवढ्या जागेमध्ये सुद्धा त्यांची सभा होते, ही एवढी जागा आम्हाला डी म्हणून सोडावी लागते, तेवढ्या जागेत त्यांची सभा होते एवढ्या जागेमध्ये, आणि तिथे उभे राहून ते आम्हाला धमक्या देतात। एवढ्या जागेमध्ये सभा घेऊन तुम्ही आम्हाला इशारे देता, तुम्ही आम्हाला धमक्या देता, खंडणीखोर म्हणता, मग हे सगळे इकडे जमले आहेत ते काय खंडणीखोर जमलेले, तिकडे माझा ठाणेकर हा काय खंडणीखोर आहे। बरं गुंड तुमच्याकडे आहेत, म्हणजे मी अनेकदा सभेमध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही चॅनलवरनं पाहिलंही असाल, पुन्हा पाहिजे तर सांगतो, इकडे पोलीस रांगेने उभे आहेत पाहिजे, आता तुम्हाला विचारलं तुम्ही सांगू शकणार नाही कारण तुम्ही ऑन ड्युटी आहात। पण मला असं कोणीतरी सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या तमाम पोलीस स्टेशनला फोन केले, सिनियरना फोन केले, आणि त्यांना सांगितलं की तुमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत जेवढे कोणी नामांकित गुंड आहेत, जास्तीत जास्त केसेस असलेले गुंड आहेत, त्यांच्या याद्या पाहिजेत मला, त्यांची नावं घेऊन या मला, माझ्याकडे घेऊन या, सगळ्यांना आठ टाकतो की नाही बघा। आणि मुख्यमंत्र्यांचा गृहमंत्र्यांचा आदेश म्हटल्यानंतर सगळे पोलीस याद्या घेऊन गेले
साहेब घ्या हे, बरं केलं तुम्ही तरी आमच्या मागे उभे राहिलात, बरं केलं, नाहीतर आजपर्यंत यांना लपून छपून सरकार पाठिंबा देत होतं. तुम्ही एकमेव माणूस असा की तुम्ही आमच्याकडनं पहिल्यांदा यांच्या याद्या मागवल्या, सगळे घेऊन गेले. त्याला असं ठीक आहे, कुठे आहेत, हे आणलेत ना सगळे, चला यांना सगळ्यांना भाजपमध्ये टाका. आत टाकून देतो सगळ्यांना. कोणाला प्रवेश देत आहे, कशासाठी देत आहात? उल्हासनगरची सुद्धा निवडणूक आहे, उल्हासनगरला पप्पू कलानीला सोबत घेतलेलं आहे. का ही वेळ तुमच्यावरती का आली? हे शिवरायाचे मर्द मावळे शिवसैनिक तुमच्यासोबत होते, ते तुम्हाला नकोसे झाले, हा शिवरायाचा भगवा झेंडा तुम्हाला नकोसा झाला आणि पप्पू कलानी हवासा झाला. आणि मग अशा गुंडांबरोबर हा आमचा सैनिक बसू शकेल? ज्यांच्यासोबत आमची लढाई झालेली आहे, जो गुंड माझ्या माता भगिनींची येता जाताना चेष्टा करतो, टवाळकी करतो, असे गुंड जर तुमच्या व्यासपीठावरती येणार असतील तर त्यांचा प्रचार शिवसेनेने करायचा? विधानसभेच्या वेळेला नक्की आपण एक गाफील होतो, आपल्याशी ते बोलत होते, 25 वर्षाची युती होती. आणि युती म्हणजे काय, नुसतं काय जागा वाटप नव्हता, एक हिंदुत्वासाठी झालेली युती होती, त्याच्यामागे मोठा विचार होता. काय वाटेल ते हो, सत्ता आली नाही तरी बेहत्तर, पण युती तुटायची नाही, युती तोडायची नाही, या विचाराने भारले जाऊन त्या पिढीने युती केली होती. तो विचार निघून गेला, ती पिढी निघून गेली, आणि आता तुम्हाला खुर्च्या दिसायला लागल्या. कधीतरी तुमच्या डोक्यामध्ये जागेपणी सोडा, झोपेमध्ये सुद्धा खुर्चीचं स्वप्न पडलं असतं, सेना जर का सोबत नसती तर? एकतर बाबरी पडल्यानंतर, बाबरी पाडल्यानंतर आता जे काय तुम्ही 56 इंचाची छाती घेऊन फिरतात, सगळे होते कुठे? तुम्ही पळून गेला होतात, कुठे कोणी दिसायला तयार नव्हतं. पळा पळ म्हणजे भाजपच्या कार्यालयाला टाळं लावून पळाले होते. कुठे पळाले होते? शोला म्हणजे सापडेल, पोस्टर लागले होते, बाबांनो परत या आम्ही तुम्हाला काही करणार नाही, तरी यायला तयार नव्हते. आणि त्या कालखंडामध्ये एकमेव आपले शिवसेना प्रमुख उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं, ठामपणाने सांगितलं की जर हे काम माझ्या शिवसैनिकांनी केलं असेल तर मला त्यांचा गर्व आहे, असं ठासून एकमेव बोलणारी व्यक्ती होती. तुम्ही कुठे होता? खंडणीखोर खंडणीखोर का, तेव्हा कुठे होता तुम्ही? आणि मग हे आव्हान मी त्यांना जाहीर दिलेले आज सुद्धा देतो, काढा तुमच्याकडचे जेवढे गुंड आहेत त्यांच्यावरच्या केसेस किती आहेत, चार्जेस आहेत ते काढा, आणि शिवसेनेमध्ये गुंडागर्दी जी काय आहे ना ते सुद्धा तुम्ही काढा. काय काय केसेस आहेत बघा. दुर्दैवाने काय होते की आपल्याकडे अजूनही ब्रिटिश गेले, कायदे अजून तसेच आहेत, काही बदलले असले तरी कायद्यातली जी काही कलमं आहेत ती चोर दरोडे वगैरे वगैरे जी आहेत तीच आंदोलनकर्त्यांवरती लावली जातात. पण माझा एकही शिवसैनिक हा जसा तुमच्याकडे चोरी मारी दरोडेखोरी किंवा बलात्कार म्हणून जे काय अडकले तसा एकही माझा शिवसैनिक नाही आहे. माझा शिवसैनिक हा सैनिक आहे, हा गुंड नाही आहे. कलानीसारखी एकही केस माझ्या सैनिकावरती नाही आहे. मला परवा पुण्याला विमानतळावरती भेटले, म्हणजे येता जाताना आम्ही पण तिकडे गेलो, माझंही विमान लँड झालं, त्यांचंही झालेलं, मग नुसतं आपलं नमस्कार चमत्कार करून निघालो. मी त्यांना फक्त म्हटलं, मुख्यमंत्री महोदय प्रचार तुम्ही करतात, प्रचार मीही करतो आहे, तुम्ही जिंकायचा प्रयत्न करताय, मी तर जिंकणारच आहे, मी तर जिंकणारच आहे, मला काय, मला आत्मविश्वास आहे, मला कुठेही खोट्याचा आधार घ्यावा लागत नाही, अजिबात घेणार नाही मी. पण निदान कृपा करून एक काम करा की जे शहर आपल्याला जिंकायचं आहे त्याची बदनामी करू नका, त्याची आबरू घालू नका. तुम्ही माझ्या सोन्यासारख्या मुंबईला पटणाबरोबर त्याची तुलना केली, हे मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला शोभा देत नाही, हे लाजिरवाणी गोष्ट आहे. ही लाज तुम्ही महाराष्ट्राची काढता, ही लाज तुम्ही आमच्या मुंबईची काढता आहात. काय कोणत्या, मी त्यांना तेच सांगितलं की आता इकडे तुम्ही शंकर नेत्रालय करणार ना, शंकर नेत्रालय हे आशियातलं सगळ्यात उत्तम डोळ्याचं हॉस्पिटल आहे. मी म्हणेन उद्घाटनाला तोपर्यंत राहिले तो मुख्यमंत्र्यांनाच बोलवा आणि पहिले त्यांचे डोळे तपासा फ्री. शिवसेना प्रमुख आरोग्य कवच मुख्यमंत्र्यांना पहिलं उद्घाटन, मुख्यमंत्री यांचे डोळे उलटे सुलटे कसे करून तपासा आणि त्यांना सांगा, विचारा त्यांना की डोळ्याच्या कोणत्या कोपऱ्यातनं तुम्हाला मुंबई हे पटण्यासारखी दिसते, दाखवा जरा. पण मुंबईचं तुम्ही पाटणा करायला सुद्धा कमी करत नाही का? तर जणू काय आम्ही मुंबईचा सत्यानाश केलेला आहे. ठाण्यामध्ये जे काय चांगलं काम केलं तुम्हीच केलेलं आहे, मग आम्ही काय केले इतके दिवस? आणि जर का आम्ही मुंबईचं पाटणा केलं असेल, मग मी नेहमी सांगतो की पंतप्रधान असोत मुख्यमंत्री असोत प्रत्येक जणाने आपापलं काम केलं पाहिजे.
आज सुद्धा माझं आवाहन आहे मुख्यमंत्र्यांना, गेले काही दिवस तुमचा सकाळपासूनचा रात्रीपर्यंतचा कार्यक्रम संपूर्ण आपल्या या महाराष्ट्रातल्या जनतेला कळू द्या, काय काय करता तुम्ही, कारभार म्हणून काय करता ते दाखवा। मुख्यमंत्री म्हणून मंत्रालयामध्ये किती वेळ राहिलात ते सांगा, कार्यालयात किती वेळ बसलात, किती कामं केलीत, कोणत्या फाईलवरती सह्या केल्या, पारदर्शकतेने दाखवा सगळं। पण सकाळपासून रात्रीपर्यंत बोंबलत फिरतायत, प्रचार एके प्रचार, क्युटी दोन पाच लोक असले तरी प्रचार, कारभाराच्या नावाने ठणठणाट आणि केवळ आमच्यावरती आरोप करताना ही जी काय बातमी आलेली काल परवाकडे, भाजपच्या उपाध्यक्षाने केले मनोज म्हात्रे यांची निर्गुण हत्या भिवंडीमध्ये, ही कुठे हे जे काय पाप आहे तुमचे कार्यकर्ते म्हणून घेत आहे तुम्ही, उपाध्यक्ष तुमचा पकडलाय की नाही मला माहीत नाही, अजून पकडलाय का त्याला, कसा पकडणार उपाध्यक्ष आहे। पण या हत्येची किती निर्घुणपणाने भाजपवाल्यांनी हत्या केलेली आहे त्याची फिल्म आजकाल काय डिजिटल इंडिया म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी त्या फोनवरती अवेलेबल आहेत। मी स्वतः यूट्यूबवरती ती फिल्म बघितलेली, भयानक आहे, भयानक, म्हणजे अक्षरशः शहारा आहे तो अंगावरती। हे असा आपला महाराष्ट्र, या महाराष्ट्रामध्ये हे असं कृत्य घडतं आहे आणि सत्ताधारी पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याकडनं घडतं आहे जो फरार आहे। त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतं आहे की तो मनोज म्हात्रे येत असताना पाठीकडनं त्याला कळलेलंच नाही, विचारलं पटकन पडला, पाठीकडनं गोळ्या घातल्या गेलेल्या आहेत आणि मग दोघं तिघं येऊन त्याच्यावरती घाव घालतायत, वार करतायत, पाय धरून फरफटत नेतायत, काही त्याला हालचाल करायला अजिबात उसन दिलेली नाही आहे, घाव घालतायत, वार करतायत, फटाफट 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 सगळं मारून ठार मारून हे निघून जात आहेत। आणि देवेंद्र फडणवीस आमच्यावरती आरोप करताय, हे तुमच्या हे जे काय आहे तुमचे गुंड पुंड यांना पहिल्यांदा आवरा ना, यांना आवरा, कलानीला सोबत घेतल्यानंतर ह्या अशा गोष्टी होणार नाही तर आणखीन होणार काय। पण का अजूनसुद्धा हा तुमचा उपाध्यक्ष पकडला का जात नाही, किती काळ वाट बघणार आम्ही। आणि पोलिसांनी काय आता हेच धंदे करायचे की तुमच्याकडे आला म्हणजे त्याला सोडून द्यायचा, त्याला 100 गुन्हे माफ, अजिबात चालणार नाही। आणि जर का मुख्यमंत्र्यांना असं वाटत असेल की गुंड घेतले म्हणून शिवसेनेवरती आम्ही धाक निर्माण करू, दरारा निर्माण करून, मुख्यमंत्री महोदय आपण चुकता आहात, मी तुम्हाला जाहीर इशारा देतोय, जर तुमच्यापैकी कोणत्याही गुंडांनी माझ्या माता भगिनीकडे वाकड्या नजरेने पाहिलं, तिच्या अंगाला जर का हात लावला, तर माझा सैनिक तो हात हातामध्ये तुमच्या दिल्याशिवाय राहणार नाही, एवढे माझे सैनिक तगडे आहेत। हा सैनिक हा असाच काय आनंदीगेने नुसतं काय आयुष्य नाही काढलेलं, शिवसेना प्रमुखांनी नुसतं काय आयुष्य वय झालं म्हणून असं नाही आहे, त्यांची मेहनत, त्यांची शिकवणी ती आमच्या नसा नसामध्ये भिनलेली आहे। आणि अन्याय जिथे दिसेल मग तो कोणी असेल त्याच्यावरती वार माझा शिवसैनिक करेल, हा इशारा मी तुम्हाला देतो आहे। आणि यांना वेळेमध्ये आवरा, वेळेमध्ये आवरा, नवीन गँग कोणती तरी महाराष्ट्रामध्ये निर्माण करू नका। एक तर मध्य प्रदेशमध्ये सुद्धा तुमचा म्हणजे भाजपचा आयटी सेलचा एक सदस्य संपूर्ण आपल्या देशाची आतील गोट्यातील माहिती ही पाकिस्तानला पुरवत होता, हेरगिरी करत होता, तो पकडला गेलेला आहे। कुठे स्वच्छ अभियान तुम्ही करताय, स्वच्छ भारत अभियान, माझा भारत स्वच्छ आहेच, पण तो असा संस्कृतीचा आहे आणि स्वच्छ आहे, तुम्ही तो खराब करता आहात। स्वच्छ भारत म्हणजे नुसता कचरा नाही काढायचा, वाईट प्रवृत्ती आहेत त्या ठेचून काढायच्या, त्या ठेचून काढायच्या। आणि मग हा जो कोण त्यांचा तथाकथित उपाध्यक्ष आहे ना, आता तर सगळं दिसतंय फिल्मवरती, दिसतंय सगळं, ते मारेकरी दिसतायत, मी तर म्हणेन त्यांनाही तसंच पकडा आणि भर रस्त्यात तसंच ठेचून मारा, तर आणि तरच या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था नांदेल, नाहीतर मग तुमच्या या पोकळ ठापानं आम्ही काही भीक नाही घालत। प्रत्येक ठिकाणी सांगताय तुम्ही हे माझ्यामुळेच झालं, ते माझ्यामुळेच झालं, आयुक्तांबद्दल सुद्धा ते बोललेत, महापालिका आयुक्त, आयुक्त तसा भला आहे, मला त्यांना अडचणीत आणायचं नाहीये, चांगला माणूस आहे, काम करतो तसा माणूस, पण त्यांच्यावरती सुद्धा जयस्वाल ना, त्यांच्यावरती सुद्धा बोललेत, हे बघा ठाणे आयुक्तांवरती हल्ल्याचा कट, ठाणे आयुक्तांवरती हल्ल्याचा कट, आणि त्यांनी मध्यरात्री मुख्यमंत्र्यांना फोन केला। मला मुद्दामून दोन गोष्टी जरा थोडे एकत्र करून तुम्हाला नीट समजून सांगायचे आहेत। आपल्यावरती ते जे काय आरोप करतायत की यांनी घोटाळे केलेत घोटाळे केलेत घोटाळे केलेत, पहिली महापालिका चालते कशी ते थोडं समजून घ्या। महापालिकेमध्ये निश्चित आपले जे काही नगरसेवक यापूर्वी गेलेत आणि आतासुद्धा सत्ताधारी म्हणून जाणार आहेत,
ते आपल्या शिवसेनेचा वचननामा पूर्ण करण्यासाठी प्रशासनाचा पाठपुरावा करणार आणि नक्की तो जो काय वचननामा आहे तो आम्ही पूर्ण करणार। पण नगरसेवक आपले कामाचा पाठपुरावा करू शकतात, करतात, काम करून घेतात। ते काम कधी करायचं, कसं करायचं, प्रस्ताव कसा बनवायचा, त्याची किंमत काय होणार, मग निविदा काढताना कोणते कॉन्ट्रॅक्टर त्याच्यामध्ये हिस्सा घेऊ शकतात, हे सगळं ठरवण्याचं काम हे प्रशासन करतं आणि हे प्रशासन शासन नेमत असतं। म्हणजे हे जयस्वाल जे आलेले आहेत ते आपण नेमलेले नाही आहेत, हे मुख्यमंत्र्यांनी नेमलेले आहेत। अतिरिक्त आयुक्त असतील, सह आयुक्त असतील, अभियंते असतील, हे सगळं नेमण्याचं काम हे सरकार करत असतं। आणि सरकार कोण आहे? नगरविकास खात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस, गृह खात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। मग तुमची जी काय मर्जीतली माणसं असतात ना, ती तुम्ही इकडे देता। आणि याचं एक स्वतःच तुम्ही कबुली दिले, ते बरं झालं। मला जरा सांगा, पोलिसांना पण मला तुम्ही सांगा आणि सर्वसामान्य माणसांना मी विचारतो आहे, समजा तुम्हाला रात्री अपरात्री किंबहुना दिवसा ढवळ्या धमकी आली तर तुम्ही कोणाकडे जाता तक्रार करायला? पोलीस स्टेशनमध्ये जाता ना? जर का असतील सिनियर तर सिनियरना सांगते की साहेब जरा असं असं झालं, कृपा करून मला तुम्ही वाचवा, मला धमकी आलेली आहे। इथे महापालिका आयुक्तांना रात्रीची धमकी आलेली आहे। मी म्हणेन महापालिका आयुक्त म्हटल्यानंतर त्यांनी काय करायला पाहिजे, जास्तीत जास्त पोलीस आयुक्तांना सांगायला पाहिजे। तो पोलीस आयुक्त सुद्धा सरकारच नेमतं, पण हे महापालिका आयुक्त अर्ध्या रात्री थेट मुख्यमंत्र्यांना फोन लावतात। म्हणजे ही जवळीक असलेली माणसं तुम्ही आमच्या महापालिकेवरती नेमता की नाही नेमत? मी एवढी जवळीक असलेली माणसं नेमल्यानंतर संपूर्ण कारभार जो काय चालतो हा तुमच्या अखत्यारीतल्या या सगळ्या माणसांमधनं चालतोय, मग आम्ही कसा काय घोटाळा करू शकतो याच्यात? मग तुम्हाला असं म्हणायचं आहे का की जर का काही घोटाळे झाले असतील तर त्याच्यात आयुक्तसुद्धा सामील आहेत, आणि आयुक्त सामील असेल तर मग मुख्यमंत्रीसुद्धा त्याच्यात असायला पाहिजे, नाहीतर तो कारभार करणार कसा? कारभार होणार कसा? तुमची माणसं स्वतःची अर्ध्या रात्रीसुद्धा जी तुम्हाला फोन करू शकतात, ती माणसं ही तुम्ही इकडे आयुक्त म्हणून नेमल्यानंतर मग ते 2 वर्ष काय आम्ही घोटाळे कसे करतोय बघत होते? पण मला वाटतं मूळ कारण ते नसेलच। कदाचित कोणत्या तरी एका गुंडानी, त्यांना कळलं असेल की आयुक्तांची आणि मुख्यमंत्र्यांची जवळीक आहे, प्रवेश करण्यासाठी वशिला लावला नसेल कशावरून? त्यांनी महापालिका आयुक्तांना कळलं असेल की महापालिका आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांचं बरं साटोलोट आहे, घसट आहे, एवढे सगळे गुंड जात आहेत, त्या गुंडांमध्ये माझं काय होणार, मग जरा वरचं पद उपाध्यक्ष अध्यक्ष आणखीन काहीतरी मिळालं तर बरं होईल, म्हणून त्यांनी रात्री फोन केला नसेल कशावरून? पण आयुक्त बिचारा साधा, त्यांना ते नाव ऐकल्यानंतर घाबरले असतील आणि धमकी धमकी म्हणून त्यांनी वर्षावर फोन केला। कदाचित असंही असेल की कोणीतरी धमकी दिली असेल आणि आयुक्तांना वाटलं असेल की पोलिसांना तक्रार करण्यापेक्षा हा आत्ता मध्यरात्रीचा मुख्यमंत्र्यांच्या सोबत बसलाच असेल, आपलं काम तिथेच होऊन जाईल। पण हा सगळा तुम्ही जो काय लवाजमा जमवत आहात, एक तर स्वतः बरबट्ट आहात आणि आमच्यावरती टीका करत आहात, हे आमची लोकं ही एवढी काय आंधळेपणाने कारभार नाही करत। तुम्हाला जर का वाटत असेल आपण काही बोललो तरी चालून जातं, चालून जात नाही, अजिबात जात नाही। आणि आता ते व्हॉट्सॲपवरती जोक्स फिरायला लागलेले आहेत। आजच मला एक जोक आला, एक चांगलं असं लस्सीचं दुकान होतं, बहुतेक तुमच्याकडे सगळ्यांकडे आला असेल किंवा आलंय का लस्सीचा? नाही, गाजर तर इकडे ठाणेकरांनी वाटलेलंच आहे, त्यांची सभा झाल्यानंतर गाजर वाटप झालं जोरात। पण एका लस्सीच्या दुकानामध्ये त्या बोर्ड एक जण गेला आणि सांगले एक लस्सी लाव, तर तो हॉटेलवाला बोलला की कोणसी लस्सी, अमिताभ लस्सी, मोदी लस्सी की देवेंद्र लस्सी? अरे हे काय भानगडे, ही कुठची लस्सी? मग तो ले मतलब क्या है, अमिताभ लस्सी का मतलब क्या है? तो ले अमिताभ लस्सी मतलब बड़ा ग्लास और पूरा मलई मारकर लस्सी मिलती है। तो ले अच्छा ठीक है, ये मोदी लस्सी क्या है? तो ले वो कहने के लिए लस्सी है लेकिन हम तो छाछ पिलाते उसमें। मैं तो बोला देवेंद्र लस्सी क्या है? वो सब ट्रांसपेरेंट होती है, कुछ नहीं रहता है, खाली ग्लास रहता है। ये ऐसे लस्सी वाले, आता कोणती लस्सी तुम्ही घ्यायची ती घ्या, आणि मी असे लस्सीवाले तुम्हाला चालतील। आणि म्हणून मी नेहमी सांगतो ना की 2 पाट्या लावा तुम्ही, 2 ठिकाणी, एका ठिकाणी लावा सत्यनारायणाची महापूजा तीर्थप्रसादाला या, आणि दुसरीकडे लावा रक्तदानाचं महाशिबिर रक्तदानाला या। सत्यनारायणाला कोण जातील तीर्थप्रसादाला? भाजपवाले जातील। रक्तदानाला कोण येईल पूजा सोडून?
मग प्रचार करण्याची गरज आहे? नोटाबंदीचा जो काही एक प्रकार झालेला आहे, सगळेजण मला विचार देवेंद्र फडणवीसांनी मला विचारले, काळा पैसावाल्यांना त्याचा फटका बसलाय, उद्धव ठाकरेंना किती फटका बसलाय तो त्यांनी दाखवावा, तो त्यांनी सांगावा. सांगतो ना मी, मला खरंच प्रामाणिकपणाने नोटाबंदीचा फटका बसलेला आहे, जरूर बसलेला आहे. ह्याचं कारण माझे गोर गरीब बांधव माता भगिनी ज्या वेळेला त्या रांगेमध्ये तिष्ठत उभ्या राहिलेल्या मी बघतो टी व्हीवरती, मला नक्की फटका बसतो, नक्की बसतो. कारण मी एवढा काही पाषाण हृदय नाही आहे. मला समोर गोर गरीब तळमळताना दिसत आहेत, पेपरमध्ये मी वाचतोय, चॅनलवरती पाहतोय की काही लोक त्या रांगेत तिष्ठत उभे राहून मरण पावलेले आहेत, मला फटका बसलेला आहे. अनेक घरातली लग्न मोडलेली आहेत, मला फटका बसलेला आहे. लग्न कार्य लांबणीवरती गेलेली आहेत, जरूर वाईट वाटलेलं आहे. पण तुम्हाला का वाटत नाही वाईट? का तुम्ही माझ्या गोरगरीब जनतेला तिष्ठत रांगेत उभं करताय आणि वरती जो कोणी जरा काहीतरी बोलेल की लगेच त्याच्यावरती देशद्रोहाचा ठपका लावताय? मग मी तुम्हाला विचारतोय, तुम्ही रांगेत उभं राहिला होतात की नव्हतात? मग तुम्हाला खरं सांगा, त्रास झाला की नाही झाला? जो एक समज असा झाला होता गोरगरिबांचा की बरं झालं काळा पैसा आता बाहेर येईल, श्रीमंत माणसं माझ्यासोबत रांगेमध्ये उभे राहतील, मग तुम्ही जर का रांगेत उभे राहिला होतात, मग तुम्ही सांगा तुमच्या रांगेमध्ये तुमच्यासोबत किती श्रीमंत माणसं उभी होती? एक तरी माणूस दिसला? 100, 150, 200 आसपास जे काही मृत्यू त्याच्यात झालेले आहेत, काही जणांनी एक तर निवृत्त लष्करी अधिकारी जवान होता, त्यांनी उपचारासाठी पैसे मिळत नाहीत, स्वतःच्या हक्काचे पैसे हे बँकेतनं त्याला मिळत नाहीत म्हणून डोकं फिरलं आणि आत्महत्या करून घेतली. नाही चटका नाही लागणार हृदयाला? जे तुम्ही सगळं दाखवत आहात की सगळं काय आबादी आबाद आहे, कुठेही आबादी आबाद नाही आहे. बोगस नोटा बंद होतील झालेल्या नाहीत, मेड इन पाकिस्तानच्या नोटा आपल्या देशात यायला लागल्या, 2000 नोटासुद्धा आलेल्या आहेत. काळा पैसा बंद झालेला नाही, भ्रष्टाचार थांबलेला नाही, दहशतवादी हल्ला थांबलेला नाही. नोटबंदी केल्यानंतर जवळपास 25 ते 30 जवान तिकडे शहीद झालेले आहेत सीमेवरती. पण नरेंद्र मोदी उत्तर प्रदेश, पंजाब, इकडे तिकडे सगळीकडे प्रचाराला फिरतायत आणि स्वतःचंच कौतुक करून घेतात. जो संताप 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 मी जो बोलतो तो या गोष्टीचा मला येतो की इकडे कष्ट करणारा माणूस स्वतःच्या हक्काचा घामाचा, तो काळा पैसा नाही स्वतःचा पैसा बँकेत त्याला तुम्ही टाकायला लावता. बँकेत टाकताना जणू काही तो चोर आलेला आहे म्हणून 100 विचारता, कुठून पैसा आणलात, कसा आणलात, कधी आणलात, कोणी दिला? आणि जर काढायला गेलो तर त्याच्यावरती मर्यादा, टाकताना मर्यादा, काढताना सुद्धा असं वाटतं की हा चोरच आलेला आहे पुन्हा, की बँकेवरती डाका टाकायला, कशासाठी पैसे काढतोयस, कुठे नेतोयस, लग्न जुळलं असेल तर पत्रिका दाखव, कोणाला काम दिले ते दाखव. म्हणून मी म्हटलं की आता हा एक धंदा सुरू करा की त्या बँकेमध्ये एक भटजीसुद्धा बसवा, गुण जुळतात की नाही बघायला. 36 गुण जुळत नसतील तर पैसे मिळणार नाही. तुमचं काय जाते त्याच्यामध्ये त्यांना लग्न करायचं तर? पण तुमच्या हक्काचा पैसा हा जणू काही तुम्ही चोर आहात अशा पद्धतीने, म्हणजे पैसा तुमचा आणि वरती बंधनं, मग याला काय तुम्ही स्वातंत्र्य मानताय? ज्या देशामध्ये तुमच्या स्वतःचा हक्काचा पैसा टाकताना बँकेत टाकताना सुद्धा तुम्हाला चोरासारखं वागवलं जातं, काढताना वागवलं जातं, आणि तरी आम्ही असं म्हणायचं की आम्ही स्वतंत्र आहोत, आमच्या देशात स्वातंत्र्य आहे, हे असं स्वातंत्र्य काय चाटायचं? आणि तुमचा पैसा काढताना तुम्हाला प्रश्न विचारला जातो, पण 2-1 वर्षामध्ये मोदींनी हा तुमचा पैसा स्वतःच्या जाहिरातीसाठी जो वापरलेला आहे तो मंगळयानाच्या खर्चापेक्षाही जास्त आहे, हे कळले तुम्हाला कधी? म्हणजे असं म्हटलं जातं की मंगळयान, मंगळावरती जे आपल्या देशाने यान सोडलं ते सुद्धा काँग्रेसनी सोडलं होतं तेव्हा, त्याचा खर्च होता 450 कोटी, आणि मोदींच्या जाहिरातीचा खर्च हा 1100 कोटीपर्यंत गेलेला आहे आणि अजून पुढे चालूच आहे. हा पैसा तुमचा आहे, तुमच्या हक्काचा आहे. तुम्ही तुमचा पैसा काढताना तुम्हाला विचारलं जातं, तुमचा पैसा मोदींनी वापरला, विचारलं तुम्हाला, विचारलं की तुमचा पैसा घेऊन जरा मी माझे चेहरे दाखवू का गावोगावामध्ये? गॅस सबसिडी असेल, आणखीन काय असेल, मग मी सांगतो ना, थापात जर मारायचे असतील तर मी सांगतो की शिवसेनेने गेल्या 5 वर्षात 10 कोटी नोकऱ्या दिल्या. तुम्ही काय विचार कराल? अरे देऊ शकतात, ठाण्यामध्ये नसेल पण कल्याण डोंबिवलीला असेल, कल्याण डोंबिवलीकर म्हणतील आपल्याकडे नसेल पण नाशिकला असेल, नाशिकवाले म्हणतील आपल्याकडे नाही पुण्याला असेल, पण कुठेतरी दिले असेल, कुठेच दिलेलं नाही आहे. मी बोलायला काय जाते, बोला फटाफट 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 बोला.
आणि आज सुद्धा बरं झालं कल्याण डोंबिवलीचे महापौर इथे आलेले आहेत. नाही भाषण मी त्यांना एक साक्षी पुरावा म्हणून मी इकडे त्यांना तुम्हाला सांगतोय, साक्षी पुरावा म्हणून मी आलेचा तर सादर करतो त्यांना. तुम्ही कल्याण डोंबिवलीचे महापौर आहेत की नाही, म्हणजे असं काही कोर्टात तसं नका सांगू, पण तुम्ही ओळखता सगळे देवळेकरना, बरोबर ना? हो आहे. आणि आपण जेव्हा निवडण्यापासत आपण निवडणूक जेव्हा लढवत होतो, युती त्यांनी तोडली होती तेव्हा, ती निवडणूक लढवताना आपण प्रामाणिकपणाने जनतेच्या समोर गेलो की जी जी काय आमची वचने आहेत, जी कामं आम्ही करू ती तुमच्यासमोर आम्ही सादर करतो आहोत. आणि आपले मुख्यमंत्री होते, त्यांनी कल्याण डोंबिवलीकरांना दोन थापा मारल्या की माझ्याकडे तुम्ही कल्याण डोंबिवलीचा कारभार द्या. जसे इकडे सांगितलं की डम्पिंग ग्राउंड देतो, बरोबर ना? डम्पिंग ग्राउंड काय, तुम्ही तुमच्या हातात तर ठाणे येतच नाही, पण नाही आलं तर तुम्ही देणार नाही, तुमच्या हातात नाही हिसकावून घेऊ आम्ही, एवढी आमची ताकद आहे. पण कल्याण डोंबिवलीकरांना त्यांनी एक थाप मारली की भाजपची सत्ता आली तर मी तुम्हाला 6,500 कोटी रुपये देईन. 27 गावकरी जे आहेत, तर मला त्यांना आता भेटायचं, एकनाथ त्यांनाही घेऊन या माझ्याकडे. ते गावकरी निवडणुकीच्या आधी माझ्याकडे आले होते, एकनाथजीच घेऊन आले होते. मी त्यांना हात जोडून सांगितलं त्या गावकऱ्यांना की बाबांनो एक काम करा, मतदानावर बहिष्कार टाकू नका. जसं आता 21 तारखेला मतदान होतंय, तसंच तीही तारीख लागली होती. मी त्यांना म्हटलं की तुम्हाला ज्यांना वाटते त्यांना तुम्ही मतदान करा, निवडणुका तर आता होत आहेत, होऊन जाऊ द्या. निवडणुका झाल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की महापालिकेमध्ये आपण आनंदात राहू, अवश्य राहा, स्वागत आहे तुमचं. आणि जर तुम्हाला वाटलं की नाही आमचं तेच बरोबर होतं, आम्हाला वेगळी पालिका पाहिजे, मी पुढाकार घेईन आणि तुमची 27 गावं मी वेगळी करून देईन, हे माझं वचन होतं. पण लोक संतापलेली होती, ऐकायच्या मनस्थितीत नव्हती. मुख्यमंत्र्यांनी वचन देऊन टाकलं की हा माझा शब्द आहे, मी तुम्हाला 27 गावं वेगळी करून देतो, हा माझा शब्द आहे. आणि मग निकाल जाहीर व्हायला लागले. शिवसेना पहिली खूप पुढे गेली आणि त्याच्यानंतर हळूहळू करत जरा सेना कमी झाली, एका हाती सत्ता येण्यासाठी 5-7 जागा कमी पडल्या आणि भाजप थोडी वर आली. असं कसं झालं, कुठून एवढे निवडून आले? कारण वातावरण तर तसं नव्हतंच. मग जेव्हा त्याचा अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की ज्या गावांसाठी त्यांनी थाप दिली होती त्या गावातल्या सगळ्या पट्ट्यांनी भाजप एके भाजप पटापट मतदान करून भाजपचे नगरसेवक निवडून दिले होते. आणि आता पंचायत अशी झालेली आहे, त्यांना गावकऱ्यांना तर ते भेटतच नाही. टाळे झेंडे दाखवले, परवा जे साहित्य संमेलन झालं त्या साहित्य संमेलनाला जेव्हा मुख्यमंत्री आले होते त्या तमाम गावकऱ्यांनी काळे झेंडे दाखवले, म्हणजे तुम्ही गाजर दाखवा आम्ही काळे झेंडे दाखवतो. पण आता पंचायत अशी आहे की जर का ती 27 गावं वगळली तर भाजपचा आकडा खाली येणार आणि कल्याण डोंबिवली पूर्ण ताकदीनिशी शिवसेनेच्या ताब्यात जाणार. मग कशी गावं तोडणार? तोडून दाखवता? हा माझा शब्द आहे, दाखवणार शब्द. 6,500 कोटीपैकी स्वतः महापौरांनी त्यांची किती वेळा भेट घेतली, एक नवा पैसा अजून कल्याण डोंबिवलीला दिलेला नाही. 6,500 कोटी रुपये मी तुम्हाला देईन पॅकेज, हा माझा शब्द आहे. जास्त लांब जाऊ नका ठाणेकरांनो, बाजूला ठाणे जिल्ह्यातच आपली कल्याण डोंबिवली आहे, तिथल्या लोकांना जाऊन विचारा की यांनी काय तुम्हाला शब्द दिला होता. आलात ना आमच्यासोबत सत्तेत, आलात ना महापौर उपमहापौर, महापौर म्हटल्यानंतर आता पुढच्या वेळेला 1-1.5 वर्षासाठी त्यांचं महापौर होणार. देतोय ना आम्ही तुम्हाला सत्ता. मग सत्ता आल्यानंतर तुम्ही का शब्द पाळत नाही? का त्यांची गावकऱ्यांची फसवणूक तुम्ही का केलीत? ज्या एका आशेने आणि अपेक्षेने संपूर्ण त्या नागरिकांनी तुम्हाला मतदान केलं, हे मतदान म्हणजे काय, नुसतं काही चिकी वाटप नव्हता? तुम्ही जो काही निर्णय घेत आहात नुसतं मत देत नाही आहेत तुम्ही. खरं म्हणजे महापालिका निवडणूक, जिल्हा परिषद निवडणूक, ही निवडणूक आणि ह्यातलं मत हे तुमच्या आयुष्याची रूपरेषा आणि रोजची तुमच्या ज्या काही कटकटी असतात त्या सोडवण्यासाठी ही निवडणूक असते. आणि मग जी कामं शिवसेनेने केलेली आहेत, याच्या पुढची वचने जी आपण दिलेली आहेत, तुम्ही सांगितलेली आहात 500 फुटामध्ये जे माझे ठाणेकर राहत आहेत, मुंबईकरांसाठी सुद्धा मी ते वचन दिले, त्या 500 फुटात जितके कोणी आपले नागरिक राहतात त्यांचा मालमत्ता कर मी रद्द करणार आहे. शिवसेना प्रमुखांच्या नावाने आरोग्य सुविधा देणार आहे, फ्री मोफत आरोग्य सुविधा सगळ्या नागरिकांसाठी. पण गंमत कशी आहे की ज्या वेळेला आपण जाहीर केला आपला वचननामा, मुंबईचा वचननामा मी 23 जानेवारीला जाहीर केला, त्या वचननाम्यामध्ये आपण सांगितलं की 500 फुटाच्या घरात जे मुंबईकर राहतात, कारण तोपर्यंत ठाण्याचा मी दिलेला नव्हता, त्या मुंबईकरांना मी मालमत्ता कर रद्द करणार आहे. मग भाजपवाले आले, हे काय असं कसं, आपण पण काहीतरी केलं पाहिजे. मग त्यांनी सांगितलं की जोपर्यंत आम्ही रस्ते खड्डे मुक्त करत नाही तोपर्यंत पथकर घेणार नाही.
आणि गंमत मी एवढ्यासाठीच बोललो की पथकर हा जो काही कर आहे तो त्या मालमत्ता करामध्येच असतो, म्हणजे जो मी रद्दच करणार आहे तो रद्द करणार म्हटल्यानंतर पथकर तुम्ही वेगळा कसा काय रद्द करू शकता, तो मी ऑलरेडी करतो आहे, आधीच मी करतो आहे, मालमत्ता करामध्ये पथकर तर रद्द करतो आहे, पण महापालिकेच्या कारभाराची माहिती नाही, महापालिका चालते कशी माहिती नाही, पारदर्शकतेचे बुडबुडे सोडायचे, आणि म्हणून मी त्यांना सांगितलेलं आहे, जे लोक मला विचारतात की तुम्ही याच्या पुढे सरकारमध्ये राहणार की नाही राहणार, म्हटलं आता काही मुद्द्यांचा खुलासा मला करून घ्यावा लागेल, महापालिकेमध्ये जेवढी पारदर्शकता आहे आणखीन काय पाहिजे असेल, चला भर मैदानात येऊन आम्ही बसतो आणि कारभार करतो महापालिकेचा, आम्हाला एका पैशाचं काही त्याच्यामध्ये देणं घेणं नाही आहे, एक पैसा आम्ही आमच्या अंगावरती घेतलेला नाही आहे, डाग ओढून घेतलेला नाही आहे, पण जेवढी पारदर्शकता महापालिकेच्या कामात आहे तेवढीच पारदर्शकता मला आता सरकारच्या कामामध्ये पाहिजे, देत आहे, जसं स्थायी समितीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की सर्व पक्षीय सदस्य असतात, पत्रकार असतात, आयुक्त असतात, आणि ठराव जो काय असतो, प्रस्ताव जो काय असतो तो प्रशासनानेही आणलेला असतो, बरं एवढं करून ज्या वेळेला पैसे दिले जातात त्या चेकवरती नगरसेवकाची सही नसते, तुम्हीच नेमलेल्या अकाउंटंटची सही असते, मग पैसा खाणार कसा, खातंय कोण, जर खात असेल तर, आणि मुंबईमध्ये तर संपूर्णपणे एवढी पारदर्शकता आहे की आयुक्तांचे शेरेसुद्धा वेबवरती ऑनलाईन तिकडे उपलब्ध आहेत, RTI करायची गरज नाही, तुम्ही बटन दाबून क्लिक केलं की जी माहिती पाहिजे ती वेबवरती उपलब्ध आहे, मग तशीच पारदर्शकता मला आता सरकारच्या कामात पाहिजे, कॅबिनेट मंत्रिमंडळाची जेव्हा होते बैठक होते तेव्हा त्या कॅबिनेटच्या बैठकीत राज्यमंत्रीसुद्धा मला पाहिजेत, विरोधी पक्षनेता पाहिजे कारण तो सुद्धा कॅबिनेटचा दर्जा असतो, त्याला तो कसा आहे काय आहे ते त्याचं ते बघतील, पण विरोधी पक्षनेता पाहिजे, पत्रकार पाहिजे आणि लोकायुक्त पाहिजे, आहे एवढी हिंमत, फाईलीवरती जे काय तुम्ही शेरे लिहिता, कोणता भूखंड कोणाला देता, कोण चिक्की खाते, कशी चिक्की द्यायची, सगळे बरबटलेले मंत्री हे तुमचे आहेत आणि कोणत्या तोंडाने काळ्या तोंडाने तुम्ही आमच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करताय, आणि म्हणून मी आणखीन हे सुद्धा आव्हान देतो मुख्यमंत्र्यांना की याच्या पुढे जेव्हा कॅबिनेट तुम्ही घ्याल तेव्हा ही सगळी लोक मला त्याच्यात पाहिजेत, लोकायुक्त सुद्धा मला पाहिजेत, पत्रकार सुद्धा त्याच्यात पाहिजे, होऊ जाऊ द्या, लोकांना कळू द्या पारदर्शकता काय असते, लोकांना कळू द्या, नाहीतरी हे जनतेसाठीच तर आपण आहोत, महापालिका आम्हाला पाहिजे कोणासाठी पाहिजे, काय मला ठाण्यात येऊन करायचं आहे, जी सेवा आम्ही महापालिकेच्या माध्यमातून करतो आहोत ती आणखीन सेवा तुमच्या चरणी रुजू करतो आहोत आणि ती तुम्हाला पट्टे आहे, म्हणून 20 वर्ष 25 वर्ष पुढची आणखीन 50 वर्ष तुम्ही शिवरायाचा शिवसेनेचा भगवा ठाण्यावरती फडकवणार मला माहिती आहे, पण ज्या एका स्वच्छ मनाने आम्ही जसं काम करतो आहोत आम्ही उगाच कोणावरती आरोप नाही करत, जर का समजा युती झाली असती तुम्हाला ठाण्यात जेवढ्या पाहिजे तेवढ्या जागा मी दिल्या असत्या, मुंबईमध्ये सुद्धा तुम्ही जेवढ्या जागा मागतात तेवढ्या मी जागा तुम्हाला दिल्या असत्या, तर मग आम्ही भ्रष्टाचार केला असता नाही, मग आम्ही उत्तम काम केलं असतं, मुंबईचं पाटणा झालं असतं नाही, मुंबईचं लंडन झालं असतं, मुंबईचं शिकागो झालं असतं, पण तुम्ही अवाजवी मागताय काहीतरी, मुंबईमध्ये 227 मध्ये 114 जागा त्याच्यामध्ये 40 माझ्या निवडून आलेल्या नगरसेवकांच्या जागा, काय प्रसाद आणि खिरा ते गाजर हलवा वाटतोय मी, मेहनतीच्या मानाने 0, एखादी जर का आपत्ती आली तर धावून शिवसैनिक जातो त्या मदतीला, त्या दुर्घटना घडते तिकडे शिवसैनिक जातो धावून, आणि भाजपवाला जॅकेट बिकेट सांभाळत परीट घडीचे कपडे घालून चॅनलवरती जातो, ही जबाबदारी कोणाची, हे टाळता आलं असतं का, आणखीन काय करायला पाहिजे, याच्या पुढे काय केलं पाहिजे, अरे पण तिकडे तो मरतोय त्याला वाचवणं पहिलं, त्याला तुमच्या सल्ल्याची गरज नाही आहे, त्याला तिकडे रक्ताची गरज आहे, ते रक्त माझा शिवसैनिक देतो भाजपला देत नाही, आणि असं ही सगळी मी तुम्हाला काय सांगतो, कदाचित तुम्हाला वाटत असेल की महापालिकेच्या माध्यमातलं तुम्ही काहीच बोलत नाही, तसं नाही आहे, दुर्दैवाने 25 वर्ष आपण हा नागोबा पोचला आणि आता त्याला वेळ आल्यानंतर त्यांनी आपल्यावरती फणा काढून आपल्या अंगावरती येतोय, मग आमची तर शिवशंकराची शिवसेना आहेच, आतापर्यंत आम्हाला काही नाक पाळणं हे काही कठीण काम नव्हतं, आत्तापर्यंत पाळला, ह्याच्या पुढे बघू कसं काय करायचं त्यांचं ते, पण ही वृत्ती मी तुम्हाला दाखवते, वरतीसुद्धा खोटं सांगतायत, इकडेसुद्धा खोटं सांगतायत, ठाणे ते दिल्ली एकच सरकार, गाजर सरकार, अब की बार गाजर सरकार, ही गाजर बिजर नको आता आम्हाला, आम्हाला आमची हक्काची शिवसेना पाहिजे आणि हक्काचा भगवा पाहिजे, आणि म्हणून
जसं विधानसभेला आपल्याला त्यांनी फसवत फसवत शेवटच्या क्षणापर्यंत गाफील ठेवलं आणि मग युती तोडली, अत्यंत निर्घुणपणाने युती तोडलेली. हे सुब्रमण्यम स्वामी जे बोलले की त्यावेळेला त्या दिल्लीमध्ये जी चर्चा सुरू होती, युती ठेवायची की नाही ठेवायची, भाजपमधली चर्चा सुब्रमण्यम स्वामीने सांगितलेली आहे की चर्चा अशी होती लोकसभेनंतर की अब तो बालासाहेब नाही रहे, ये उद्धव अकेला कुछ कर नहीं सकता, और ये जो सैनिक है, ये इकडे सगळे तमाम जे काही उसळले, हे सैनिक ये उद्धव के साथ नहीं जा सकते, अब मौका है सेना को खत्म करो. या काळ्या मनाने तुम्ही तेव्हा युती तोडली होती, आज ती युती मी शिवसेनेने तोडलेली आहे, तुमचा हा सगळा हलकटपणा बघून मी युती तोडलेली आहे. मी युती तोडलेली आहे आणि ही युती तोडली ही तुमच्या ताकदीवरती, तुमच्या हिंमतीवरती आणि तुमच्या भरोश्यावरती मी तोडलेली आहे. आणि म्हणून मी मुंबईतल्या सभेत बोललो होतो तेच सांगतोय. आता तर झालं उद्याचा शेवटचा दिवस, परवा 5 वाजता प्रचार संपणार. माझी मनोमन इच्छा होती की महापालिकेच्या प्रचाराला मोदींनी यावं आणि हा उर्मटपणा नव्हता, उद्धटपणा नव्हता, पण मोदींनी भाजपची सभा घेतल्यानंतर त्या सभेत मी त्यांना शिवसेनेच्या विजयाच्या सभेचं आमंत्रण देणार होतो. आणि उद्याची लढाई ही मी नाही, मी म्हणजे कोणी नाही, मी म्हणजे तुम्ही आहात. उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे शून्य आहे. माझ्या मागे जर का बाळासाहेबांची, माझ्या माची पुण्याई नसेल आणि तुमची साथ सोबत नसेल तर मी शून्य आहे, मला काही किंमत नाही. मी जो कोणी आहे तो म्हणजे तुम्ही आहात. आणि ही लढाई माझी नाही, ही लढाई आपली आहे. ही लढाई मी तुमच्यासाठी लढतो आहे आणि तुमची साथ सोबत आणि हिम्मत ही मला पाहिजे. आणि त्या हिमतीवरती हे यांचं आव्हान मी मोडून तोडून पुन्हा एकदा नुसतं ठाणेच नाही, मुंबईच नाही, तर महाराष्ट्रावरती शिवसेनेचा भगवा फडकून दाखवल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.